चक्क आजारी बिबट्या घुसला घरात. रात्री अचानक एक बिबट्या घरात शिरल्याने सर्वांचीच धांदल उडाली. मात्र घरमालकाने समय सूचकता दाखवत घराबाहेर येऊन बाहेरून दरवाजा बंद केला आणि तत्काळ वन विभागाला संपर्क केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले आहे. सातारा जिल्ह्यातील हेळवाक या गावातील सुधीर कारंडे यांच्या घरातील ही घटना असून या बिबट्याचे अंदाजे वय 1 वर्ष असल्याचा अंदाज आहे. त्याच्या एका पायाला दुखापत आणि डोळ्याला मोतीबिंदू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले जाणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. फोटो घे. बिबटी आहे, बिबटी आहे.